नमस्कार, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी मनोज भोयर. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणलेले संबंध, महाराष्ट्राचं अर्थकारण, या सर्व मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे वनमंत्री आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहे. नमस्कार. नमस्कार सुधीर भाऊ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी ग्वाही शिवसैनिकांना दिली. असा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. ज्या पक्षाच्या काही स्वतःच्या व्यक्तिगत इच्छा आकांक्षा असू शकतात, काही पक्षाची धोरणं असू शकतात आणि पक्षातील कार्यकर्त्यांची काही मानसिकता असू शकते. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी इच्छा व्यक्त करणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. भाजपसाठी अडचणीचं नाही ना ते? भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे तात्कालिक अध्यक्ष आता आमच्यामध्ये नाहीत, पण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांनी 100% भाजपचा नारा दिला. तेव्हा ही मीडियानी त्याचा अर्थ, अन्वयार्थ हा थोडा दुसऱ्या पद्धतीने केला की आता भाजप शिवसेना युती तुटेल, भारतीय जनता पार्टी आता 100% भाजपा म्हणत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष आपल्या राज्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत जावा, प्रत्येक घरापर्यंत जावा हा प्रयत्न करण्याचा अधिकार आहे आणि असं स्वप्नही बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री व्हावा किंवा मंत्रिमंडळ आमच्याच पक्षाचं असावं असा विचार करण्याचाही अधिकार आहे. युती का होते? युती यासाठी होते की जेव्हा हा असणारी इच्छा आणि असणारा विचार हा मताच्या टक्केवारीचा विचार करताना आपल्याला गाठता येत नाही तेव्हा आपण दोन मित्र एकत्र येतो. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा जो फक्त सत्ता प्राप्तीचा आणि परिवाराचा जो विचार आहे, जो पक्ष आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी सत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो, ज्यांना जनतेच्या सुखदुःख आणि वेदनेशी काहीही दूरपर्यंत घेणं देणं नसतं, यांच्या तावडीत आपलं राज्य जाऊ नये ही भावना असते. पण दोन्ही पक्षामध्ये, भाजप आणि शिवसेनेमध्ये, अत्यंत टोकाचे प्रसंग अनेक वेळा या 3.5-4 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता जेव्हा निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे, त्यावेळेला सुधीर भाऊ अचानक मग शिवसेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न भाजपचा होतो आहे का, किंवा त्यांना युती हवी आहे का? मला असं वाटतं की आपण जर राजकारणात बघितलं, अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये असे प्रसंग विविध राजकीय पक्षाच्या युतीमध्ये, आघाडीमध्ये नेहमीच येत असतात. मग कधी बिहारचं बघितलं तर मुख्यमंत्री नितीश कुमार, लागू प्रसादजी यांची युती झाली, अनेक प्रश्न तिथं निर्माण झाले. आता कर्नाटकमध्ये या निवडणुकांमध्ये तुम्ही बघितलं असेल, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे साधारणतः प्रत्येक सभेत म्हणायचे की कुमारस्वामीजी या जन्मात नव्हे तर पुढच्या जन्मातसुद्धा मुख्यमंत्री होणं कठीण आहे, असं 12 मेपर्यंत निवडणुकीचं मतदान होईपर्यंत भावना व्यक्त करायचे. काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा इथं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा एकेक नेत्यांची एकमेकाविषयीची जर भाष्य पाहिली, पवार साहेब म्हणायचे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हाताला जखमा मारला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, आता मी नाव घेत नाही, पण काही मंत्री म्हणायचे की आम्ही अशा लोकांसोबत मांडीला मांडी घेऊन बसतो की यांची कृती बघितली तर असं वाटतं की मांडी कापून टाकावी, तरी पुन्हा युती करतायत. हे खरं आहे की तात्कालिक समयी काही गोष्टी, वाक्य, भाष्य हे युतीमध्ये होत असतं. याचा अर्थ अतिशय टोकाच्या भूमिका निर्माण होतात असं नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये मी साक्षीदार आहे. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीनंतर तर राज्यात असं वातावरण झालं की आता भाजप शिवसेना दोघांची युती संपली आणि आता पुन्हा कधीही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवली निवडणुकीनंतर 52 शिवसेना आणि 42 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. 122 पैकी दोघांचे 94 नगरसेवक होते.
सात मिनिटात सात सेवन एकनाथ शिंदेजी आणि मी भाजपतर्फे माझ्यावर जबाबदारी होती, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी. सात मिनिटात युती झाली. मुंबईमध्ये लोकांनी असाच ग्रह केला. पण मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या मध्ये ज्या पद्धतीनं वातावरण अत्यंत टोकाला गेलं होतं, युती सडवली असं खुद्द उद्धव ठाकरे म्हणत होते. आहे की राजकारणामध्ये अशा एखादा प्रसंग येतो की जेव्हा आपण काही भाष्य करतो. पण तुम्ही मन दुखवलं का शिवसेनेचं? सो बाळाशी भाष्य करायला गेल्या काही दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वबळाची भाषा करतायत. संजय राऊत पक्षाचे प्रवक्ते तेच म्हणतायत. सभेमध्ये शिवसेनेच्या आदित्य ठाकरे सुद्धा तेच बोलतात. अरविंद सावंत सुद्धा तेच बोलत होते. की शेवटी त्यांना अधिकार आहे ना, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी युती करावी या मानसिकतेची आहे. हे अवघड गाव तुमच्यावर सोपवलं होतं. हे आजच नाही आहे, अगोदरपासून. पण हे अवघड गाव तुमच्यावरती सोपवलं होतं मधल्या काळात. माझ्याकडे अवघड काम सोपवण्याचा विषय यासाठी उपस्थित होत नाही की युती आज करण्याची तर चर्चा करण्याची आवश्यकताच नाही. शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा युती करायची आहे. या क्षणाला युतीच्या संदर्भात प्रश्नच उपस्थित होत. पण दोन्ही पक्षामध्ये संबंध चांगलेच आहेत. दोन्ही पक्षाचे संबंध जर खराब असते तर अमित शाह साहेब आणि उद्धवजी यांची भेटच झाली नसते. पण कालच्या याच्यामध्ये ही भूमिका ते सातत्यानं मांडत आल्या. काल उद्धव ठाकरेंचं जर आपण भाषण ऐकलं सुधीर भाऊ, तर त्यांनी स्वबळाचा असा उल्लेख फारसा केला नाही. म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ही इच्छा, मला असं वाटतं की काय आज इच्छा काय आहे काय नाही याचा विचार करण्याच्या ऐवजी हे सर्व प्रश्न उपस्थित होणार आहे पुढच्या जानेवारीमध्ये. तोपर्यंत आम्ही सर्व एकत्र आहोत. सरकारमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री एकत्रितपणे कार्य करतात आणि मी याचा साक्षीदार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदा मातोश्रीला उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. इथं माझं देशामध्ये नाही, पहिल्यांदा नाही, मागची वर्षी गेले गणपती उत्सवात. म्हणून अशा पद्धतीने काहीतरी भ्रम तयार जेव्हा होतो तेव्हा चूक आहे. अमित भाई हे स्वतः मागच्या गणपतीच्या उत्सवाच्या वेळी जेव्हा इथं आले तेव्हा मातोश्रीवर गेलेत. आणि मग अशा पद्धतीने जे वातावरण केलं जातं की जसं काही चार वर्षांनी अमित भाई तिथे गेले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेशी समजा त्यांनी बार्गेनिंग पॉवर आपली वाढवण्याचा जर आतापासूनच प्रयत्न केला तर पुढे काय साधारणतः चित्र असू शकतं? असं आहे, निवडणुकीमध्ये बार्गेनिंग पॉवरवर जागा वाटप होत नाही. जागा वाटप हा त्या ठिकाणी असणाऱ्या आकड्यांच्या पॉवरवर. प्रत्येक वेळेला घोडं अडकतं तिकडेच. आकड्यांच्या पॉवरवर होतं ना. शेवटी एक विधानसभा आहे, त्या विधानसभेत गेल्या पाच वर्षाचं तुम्ही आज एक कळाल की नाही, किती ग्रामपंचायती आहे, नगर परिषद सदस्य किती आहे, जिल्हा परिषद सदस्य किती आहेत, मतदान कसं झालं, 2014 मध्ये कसं मतदान होतं, मग 2017 निवडणुकीमध्ये काय झालं, महानगरपालिकेत कसं मतदान झालं, किती नगरसेवक कोणाचे आहे, जिल्हा परिषद किती आहेत. आपण सर्वे करतो, आपण निवडणुकीच्या तोंडावरचे सर्वे रिपोर्ट आपापल्या पक्षाच्या हातात असतात, विधानसभेचे सर्वे आपण करतो, लोकसभेचे सर्वे करतो. तर बार्गेनिंग पॉवरवर अलायन्स होत नाही, ही आकड्यांच्या पॉवरवर होते की आकडे काय आहे आणि या आकड्यांच्या आधारावर आपण उद्या एक आपण असं गृहित धरू एक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात 100 नगरसेवकांपैकी 50 शिवसेनेचे आहे, 5 भाजपचे आहे, तर काय बार्गेनिंग पॉवरमध्ये आपण ती जागा घ्यायची? त्या मतदारसंघात शिवसेना अनेक वर्षापासून निवडून येते आहे, तर बार्गेनिंग पॉवरमध्ये भाजपने ती मतदारसंघ घ्यायचा? त्या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य सारे शिवसेनेचे आहे, तर भाजपने ती जागा घ्यायची? म्हणून निवडणुकीमध्ये बार्गेनिंग पॉवरपेक्षा आकड्यांची पॉवर आणि इलेक्टिव्ह मेरिट त्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचं असू शकतं असा एक अंदाज घेऊन त्या आधारावर शास्त्रीय दृष्टिकोनातून अलायन्स होत असते, युती होत असते. आता हे खरं आहे की काही प्रसंगी काही विधानसभेच्या बाबतीमध्ये मग थोडं बॅलन्स करण्यासाठी आपण बॅलन्स करण्यासाठी किंवा त्या जिल्ह्यामध्ये एखादी जागा असावी
अशा पद्धतीने विचार होऊ शकतो, पण बार्गेनिंग पॉवर कोणत्याही पक्षाच्या युतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय ठरत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यामध्ये असं सांगितलं की काँग्रेस आणि एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जर युती झाली एक वेगळं समीकरण होऊ शकतं. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा भारी बहुजन महासंघ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी. दुसरीकडे आपण विदर्भात अनेक वेळा निवडणुकीत बसपाची ताकद पाहिली आहे, 1-1 लाखाच्या वर त्यांनी मतं घेतली आहेत. ती सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत येण्याची एक शक्यता, धूसर शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय आहे की मला असं वाटतं यांनी कशीही पत्ते पिसण्याचा प्रयत्न केला तरी आता यांची सत्ता येऊ शकत नाही. कशीही पत्ते पिसू द्या, कशीही पक्ष आता एकत्र येऊ द्या, शेवटी हे 10 नेते एकत्र आल्याने सत्ता बनत नाही ना. कार्यकर्ते, जनता, जनतेच्या मनात स्थान हे महत्वाचं आहे. शेवटी 15 वर्ष तुम्ही कोणत्याही जाती धर्मासाठी काहीही न करता, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवताना गंभीरता न घेता जर यांनी 15 वर्षाच्या सत्तेमध्ये काय काय भाष्य केलेत हे काय लोक विसरलेत का? शिवसेना समजा भाजप सोबत एकत्र आली नाही निवडणुकीमध्ये, तर भाजप पूर्णपणे सक्षम आहे निवडणूक? असं आहे की हा प्रश्न आज उपस्थितच होत नाही. हा असा कपोकल्पित प्रश्नाचा विचार करण्याची आज आवश्यकता नाही. आज आम्ही एकत्र आहोत, आम्ही सत्ता एकत्रितपणे केंद्रात आणि राज्यात चालवतो आहोत. NDA मध्ये शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. भविष्यामध्ये काय होईल तेव्हाचं नियोजन तेव्हा केलं जाईल. आपण पाहिलं की तुमचं सरकार आलं त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष दोन्ही विरोधी मोठे पक्ष ताकदीचे हे कुठेतरी कोमात गेल्याचं चित्र साधारणतः 1-2 वर्ष आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळालं. पण नंतरच्या काळात हळूहळू त्या पक्षामध्ये जान आली आणि आज विरोधी पक्षाच्या भूमिकेत मजबूतीनं ते उभे राहत आहेत. दोन्ही पक्षामध्ये वादविवाद होते तेही हळूहळू संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की काही त्रास होऊ शकेल. तुम्ही जे जान आली वगैरे सांगतायत ना हे फक्त चॅनलवर दिसत. अच्छा, वस्तुस्थितीमध्ये जान आली असं म्हटलं असतं तर पालघरमध्ये काँग्रेस गा इतकी कमी मत, इतकी कमी मत. आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये डिपॉझिट जप्त काँग्रेसचं. आता जानावी असं म्हणायचं तर राष्ट्रवादीमध्ये असणारे डावखरे साहेब त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा हा भाजपचा उमेदवार होतो. जानावी असं म्हणताना चॅनलमध्ये ठीक आहे की तुम्ही दाखवता, वस्तुस्थितीमध्ये खूप जान आली असं म्हणण्यात काही तात्पर्य नाही. ठीक आहे, काही अंशी काही ठिकाणी विजय पराजय होत असतो, पण त्याचा अर्थ असा गृहीत धरणं हे तर काही योग्य नाही. काय झालं लातूर, बीड, उस्मानाबाद? शेवटी बरावं झालं लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये. हा राष्ट्रवादीचा बरावो म्हणजे पवार साहेबांचा बरावो आहे. त्यांनी पवारांनी खुद्द लक्षही घातलं होतं. मला एक प्रश्न विचारला की केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांचा चेहरा देशासमोर एक गतिमान चेहरा म्हणून समोर येत आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दलही महाराष्ट्रात एक तशीच प्रतिक्रिया आपल्याला साधारणतः दिसत आहे. पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असं आहे की तुम्ही आपल्या मनात आहे की हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, तुम्ही हा प्रश्न विचारताना भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो तेव्हा पहिलं त्याच्या मनात सांगितलं जातं, बिंबवलं जातं की पथका अंतिम लक्ष नाही है, सिंहासन पर चढते जाना. आता ज्या पक्षात आम्ही आहोत त्या पक्षामध्ये आमच्यापैकी मग देवेंद्रजी असेल, तावडेजी असेल, मी असेल, दादा असेल, आम्ही पदासाठी कधीही काम करत नाही. आम्हाला त्या आनंद चित्रपटामध्ये ते राजेश खन्नाचा तो संवाद हा आम्ही आपल्या आयुष्यामध्ये नेहमी मार्गदर्शक म्हणून समजतो की बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए गंभी नाही. तुमचं स्थान त्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्याच्या केबिनमध्ये असण्यापेक्षा मंत्रालयात येणाऱ्या जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त करणं हे तुमचं लक्ष असलं पाहिजे.
आणि हे लक्ष घेऊन आम्ही काम करतो. सीएम साहेब तेच करतात. सीएम साहेब सुद्धा आमच्यामध्ये एवढी एक वाक्यता आहे, इतकी एक वाक्यता आहे की कोणकोणत्या पदावर आहे याचा काहीही संबंध आणि महत्व येत नाही आमच्या आयुष्यात राजकारणात. आम्ही सर्वजण एकत्रित येऊन विचार करतो आणि हा विचार सत्तेचा नाही, हा विचार विकास करण्याच्या सत्याचा आहे आणि या दृष्टीने काम करतो. आमच्या गडकरी साहेब असेल हा आम्ही आम्हाला अशी महत्वाकांक्षी असण्याचं काही कारण नाही. बेचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र सरकारनं घेतलेलं आहे. 5 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याची गरज, मला असं वाटतं की ही माहिती काही योग्य नाही. आपण जेव्हा 42,000 कोटीचं कर्ज घेतो तेव्हा 25,000-30,000 कोटी रुपयाचा मागच्या कर्जाचा भरणाही करतो आणि म्हणून 42,000 कोटीचं शुद्ध कर्ज हे आपल्या अंगावर आहे असं म्हणणं योग्य होत, कारण आपण जुनं व्याजही भरतो, विकासात्मक कामही करतो. खरं तर कर्ज आपण घेतो ते राज्याच्या विकासाची गती वाढावी, राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने जावं. पण काही मला वाटतं की विरोधी पक्षातील लोकांनी हे राज्य कर्जबाजारी आहे अशी आवई उठवण्याचा प्रयत्न केला. पण कोणतेही राज्य कर्जबाजारी आहे अर्थशास्त्रानुसार याचा मापदंड काय? याचा मापदंड आहे की तुमचं सकल उत्पन्न GSDP हे किती आहे आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाचा ऋणभार किती आहे. मागच्या सरकारमध्ये 15 वर्षात हा जो ऋणभार होता हा 25.2% गेला होता. तो आमच्या राज्यात आम्ही 16.5% पण 15,577 कोटी रुपयाची महसुली तूट आहे, ही भरून काढण्यासाठी राज्य सरकार काय करणार? राज्य सरकार प्रयत्न करते आहे की महसुली तूट ही धीरे धीरे आपल्याला कमी करावी लागेल. महसुली तूट का आली? आपण जेव्हा कर्जमुक्ती देतो तेव्हा अर्थसंकल्पामध्ये कर्जमुक्तीच्या पैशाचा कधी विचार केला नसतो. अचानकपणे जेव्हा तुम्ही 15,500 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम ही कर्ज मुक्तीसाठी देता तेव्हा अशी तूट येते. पण तूट आली तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. कर्जमाफी, टोल मध्ये पण आपण सूट दिली होती. नाही, टोलचा प्रश्न मागच्या वर्षी आणि LBT मुळे काही फरक पडला? LBT मुळे कोणताही फरक पडला नाही, टोलमुळे कोणताही फरक पडला नाही. कारण LBT संदर्भात निर्णय घेताना आपण अर्थसंकल्पात तरतूद करून घेतली होती. आपण टोल माफी देताना अर्थसंकल्पात तरतूदच केली होती. मागच्या वर्षी आपण कर्जमुक्ती देण्याच्या अगोदर आपला अर्थसंकल्प आपण सादर केला आणि मग ही जी कर्जमुक्तीची रक्कम होती ती मोठी होती. ही रक्कम जेव्हा मोठी असते तेव्हा आपल्याला मग इतकी मोठी रक्कम तरी आम्ही प्रयत्नपूर्वक आमचं उत्पन्न मागच्या वर्षी आम्ही खूप वाढवण्याचा प्रयत्न केला. आम्ही साधारणतः आमचं उत्पन्न हे 92,000 कोटी रुपयावरून आमच्या टॅक्सचं उत्पन्न आम्ही 1,12,000 कोटीपर्यंत नेलं आणि आज आपलं सकल उत्पन्न 2011 महाराष्ट्राचं 10,49,000 कोटी होतं ते आम्ही यावर्षी 27,96,000 कोटीपर्यंत नेलं. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, त्यांना वेळ लागतो पैसे जमा करण्यासाठी आणि त्यांचं व्याज वाढतं आणि परिणामी त्यांना कर्ज परत मिळत नाही. अकाउंटमध्ये तर आपण आपल्या याच्यातून 15,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकांना दिली आहेत, तर वेळ लागण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. असा काही शेतकरी वर्ग आहे ज्यांच्यासाठी आपण, ज्यांच्यावर 2 लाख 2.5 लाख कर्ज होतं आपण सांगितलं की आम्ही 1,50,000 पर्यंत आम्ही देतो पण वरचे पैसे तुम्ही भरून त्याचं वन टाइम सेटलमेंट केलं पाहिजे. तिथं उशीर व्हायची शक्यता तुम्ही म्हणता तसा आहे की त्या शेतकरी बांधवांनी पैसेच भरले नाही वरचे आणि यामागची भूमिका काय? तर एखाद्या शेतकऱ्यावर 1,70,000 कर्ज आहे, आपण 1,50,000 भरलेत तर 20,000 त्यांनी न भरल्याने पुन्हा तो त्या दुष्टचक्रातून बाहेर निघणार नाही, कारण 20,000 व्याज चढत चढत पुढच्या 5-7 वर्षामध्ये पुन्हा तो बरोबर येईल आणि म्हणून भूमिका ही होती की तो पूर्ण कर्जमुक्त व्हावा
आता यामध्ये काही शेतकरी बांधव त्याचा वरचा जो हिस्सा आहे तो भरतायत आणि तिथं आपण मात्र आपलं 150,000 रुपयाची जी कर्जमुक्ती आहे ती रक्कम आपण देतोय. त्याला ऑनलाईनसाठी आपण मंजुरी दिली, त्याच्यामध्ये ज्या काही तारखा निश्चित आपण करायचो त्या तारखांना वाढवण्याचा प्रयत्न आपण केला, तारखा वाढवून दिल्या आणि मोठं जनजागरण या माध्यमातून होत आहे. पण हे होत असताना एक गोष्ट लक्षात आली, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना ही कर्जमुक्ती झावी तापुळ्यासाठी सत्ता मुक्तीचं हे महाद्वार आहे भीती वाटते. कर्जमुक्ती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपापल्या मतदारसंघात जरी काम केलं असतं ना तर त्यांच्या म्हणण्याचं खरं तथ्य होतं. जीएसटीच्या कक्षेमध्ये पेट्रोल आणि डिझेल जर आणलं, तुम्ही तशी शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्राला केली आहे, पण जीएसटी कौन्सिलमध्ये काही राज्यांनी त्याला विरोध केलेला आहे. असं आहे की साधारण लोकांना जीएसटी कौन्सिलमध्ये आल्यानंतर सर्व राज्यांमध्ये एक सुसूत्रता येईल. आज राज्याला आपण शेवटी जीएसटी का आणूया, तर व्हॅटमध्ये राज्यामध्ये स्पर्धा असायची, एखाद्या वस्तूवर एखाद्या राज्यात जास्त व्हॅट असायचा, एखाद्या राज्यात कमी असायचा आणि मग त्यातून प्रश्न निर्माण व्हायचे. आता हे प्रश्न जीएसटीमध्ये संपवण्याचा प्रयत्न केला, वन नेशन वन टॅक्स वन मार्केट हा विचार केला, एक बाजार एक कर एक दर कक्षेत येईल असं वाटतं आपल्याला. नाही, याला सर्व राज्यांची संमती लागणार आहे. याचं कारण असं आहे की अनेक राज्यांना असं वाटतं की आमच्या हाती काही, शेवटी जीएसटी मध्ये राज्यांच्या हाती एखाद्या प्रसंगी धनाची आवश्यकता असेल, कराची आवश्यकता असेल तर वाढवण्याचा त्यांच्या हातात अधिकार असते. बरोबर सुधीर भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रसाठी इतका वेळ चर्चा करण्यासाठी काढला.